दरम्यान संजय राऊत यांनी इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. इम्तियाज जलील यांचा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांचं एक अंतर्गत संगनमत पहिल्यापासून आहे. त्यांनी बोलायचं, त्यांना बोलायला लावायचं आणि मग भारतीय जनता पक्षाला आंदोलन करून लोकांच्या भावना व्यक्त करायच्या हे अनेक वर्ष चाललेलं आहे. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये स्वतः माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह भगूरला सावरकर स्मारक त्यांच्या घरी जाऊन आलो, पण देशाचे प्रधानमंत्री नाशिकला आले, काळाराम मंदिरात गेले, आम्ही जाहीर केलं, पण समोर सावरकरांचं घर दिसत आहे तरी सावरकरांच्या निवासस्थानी किंवा स्मारकस्थळी या देशाच्या पंतप्रधानांना जावं असं वाटलं नाही, म्हणून सावरकरांवर अशा प्रकारची चिखलफेक करण्याची हिंमत या महाराष्ट्रामध्ये होते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.